महाराष्ट्राचे बेस्ट सीएम म्हणून घेणाऱ्या सरकारला लाज वाटली पाहिजे अशा तिखट शब्दात भाजपच्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारच्या सणसणीत कानाखाली चपराक दिली आहे। तर यावेळी कोरोनाच्या काळात आपल्या प्राणाची बाजी लावून आपलं कर्तव्य पार पाडणाऱ्या आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांचे महिला दिनानिमित्त कौतुक केलंय। त्या नेरळ भाजपच्या कार्यक्रमस्थळी बोलत होत्या। 8 मार्च महिला दिनाचं औचित्य साधत भाजपच्या कर्जत मंडळ आणि नेरळ शहराच्या वतीनं कोरोनाच्या काळात आपल्या प्राणाची बाजी लावत सेवेशी ठाई कर्तव्य बजावणाऱ्या आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका यांचा सत्कार समारोहाचा कार्यक्रम 7 मार्च रोजी जेनी ट्युलिप या शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचं आयोजन भाजपच्या कर्जत तालुका महिला अध्यक्षा स्नेहा गोगटे तर नेरळ महिला अध्यक्षा नम्रता कांदळगावकर यांच्या पुढाकारानं घेण्यात आला होता। यावेळी राज्यातून वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रथम आलेली अमृता ज्ञानेश्वर भगत या विद्यार्थिनीचा देखील सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ तर जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील या उपस्थित झाल्या होत्या। तर भाजपचे तालुका अध्यक्ष मंगेश मस्कर, सुनील गोगटे, नितीन कांदळगावकर, अनिल जैन हे उपस्थित होते। कोरोनाच्या काळातील कामगिरी पाहता आशा वर्कर्स या महिला वर्गाचा चित्रा वाघ यांच्या शुभहस्ते साडी चोळी देत सन्मानपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला। भाजप जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी कार्यक्रम भाषणावेळी आशा वर्कर यांचे आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेत अनेकांना जीवनदान दिलं या शब्दात त्यांचं कौतुक केलंय। तर चित्रा वाघ यांनी महाराष्ट्र सरकारकडून आशा वर्कर्सना कोरोना काळात दिवसाला ठरवून दिलेले 35 रुपये यावरून सरकारला घेरत महाराष्ट्राचे बेस्ट सीएम म्हणून घेणाऱ्या सरकारला लाज वाटली पाहिजे अशा तिखट शब्दात महाविकास आघाडी सरकारच्या सणसणीत कानाखाली चपराक दिली आहे। तर महिला दिनी त्यांचे पगार भविष्यात होणाऱ्या आरोग्य सेवा भरतीत आशा वर्कर यांना प्राधान्य देऊन त्यांना सामावून घ्यावं अशी देखील मागणी त्यांनी यावेळी केली आहे। दरम्यान आशा वर्कर यांच्याकडून रुपाली राणे यांनी चित्रा वाघ यांचे आभार मानले। कोरोनामध्ये आपली माणसं आपल्या माणसांना बघत नव्हती याचा अनुभव तुम्हाला खूप आला असेल आमच्यापेक्षा जास्त की आपल्या आईला आपल्या वडिलांना आपल्या मुलांना आपल्या बायकोला हात लावायला आपल्या नवऱ्याला हात लावायला कोणाचा जीव होत नव्हता आणि अशा वेळेला ज्या अडलेल्या बायका होत्या त्यांना हॉस्पिटलपर्यंत नेणं त्यांची सुरक्षित डिलिव्हरी करणं हे खरं तर खूप मोठं काम आहे आणि ते कामसुद्धा आपल्या या ताईंनी अगदी चांगल्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात केलं त्याचं खरोखर कौतुक आणि म्हणून मला आज मनापासून आनंदसुद्धा आहे की नम्रता आणि स्नेहा कसं असतं समाजाची एक रीत आहे ज्यांचं पोट भरलेलं असतं ना त्याला आपण ठोसून ठोसून खायला घालतो ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्या पाठीवर त्यांना काही नको आहे तुमच्याकडनं तुमच्या साडी चोळीने आणि तुमच्या सर्टिफिकेटने काही त्यांचं भागणार नाही आहे। बायकांना फक्त मला नेत्यांना सांगायचं आहे हात जोड महिलांना काही लागत नाही एक कौतुकाची थाप तिच्या पाठीवर दिली ना तर ती परत सुटते परत मागे वळून पण बघत आणि अशा आमच्या या आशावर 35 रुपये दिवसाला ठरवले होते ना तुम्हाला कोरोनाचे होते का नाही मिळाले का लाजच वाटली पाहिजे लाजच वाटली पाहिजे। अरे तिकडे जाता बेस्ट सीएमचे अवॉर्ड घेता 4-4 वेळा तुमच्या नावाच्या पताका छापून येतात महाराष्ट्राचे बेस्ट सीएम कोणाच्या घरी गेले या गेले आमच्या भगिनी त्यांना 35 रुपये दिवसाच्या प्रमाणे 1000 रुपये सुद्धा तुम्ही देऊ शकले नाही म्हणजे काय म्हणू त्याला मी शेम आहे तुमच्या त्या खुर्चीला या गोर गरीब महिलांचे पैसे तुम्ही देऊ शकला नाही त्या काय मागतात तुमच्याकडे 1000 रुपये महिन्याला होणार आहे ते पण तुम्ही देऊ शकला नाही ज्यांनी हजारोंचे जीव वाचवले किती वेळा तुमच्या दरवाज्यात गेले असतील किती आंदोलनं केली असतील मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आंदोलनं जर कोणाची झाली असतील तर ती आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका वारंवार त्यांच्यावरती कामाचं ते 10 वेळा सांगतात आम्हाला शासनबाह्य काम देऊ नका मागणी आहे ना तुमची थांबलेत का राज्याचे आरोग्यमंत्री म्हणले सीएम साहेबांसोबत आपण बसून तुमच्या प्रश्नांची चर्चा करू बोलले होते ना तिसरी लाट पण ओसरली अजून चर्चेचा पत्ताच नाही जरा जरी थोडीशी लाज शिल्लक असेल तर उद्या 8 मार्च आहे आणि माझा आवाज जर राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत आणि आरोग्यमंत्र्यापर्यंत आणि उपमुख्यमंत्र्यापर्यंत जात असेल बाळू पोचव थोडीतरी संवेदना ठेवा म्हणा या आमच्या मायमावळींना त्यांचे पैसे द्या
पैसे द्या त्यांचे, हजार हजार रुपये सुद्धा या महिलांचे तुम्ही, अरे यांचे घेऊ नका, तो तुम्ही तळतळाट त्या काय काय करतात तुम्हाला माहित नाही, वेळेला घरचं मोडून त्या त्या ठिकाणी उभ्या राहतात आणि इतक्या सचोटीने काम करणाऱ्या आशा वर्करचे त्यांनी काम नाही थांबवलं का ग काम तुम्ही कोरोनामध्ये? महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ.